लंडन मध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे। 14 वर्षाखालील चॅम्पियनशिप मध्ये निवड झालेली ऐश्वर्या ही एकमेव भारतीय आहे। विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऐश्वर्याचा जागतिक क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या इंड्रिया सोरानेचा पराभव केला, पण ऐश्वर्याने तिला तगडी फाईट दिली। पहिल्या सामन्यात पराभव झाला असला तरी ऐश्वर्याच्या हातात आणखी 2 सामने आहेत। राऊंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये ऐश्वर्याने हे 2 सामने जिंकले तर तिला पुढच्या राऊंडमध्ये जायचा मार्ग सोपा होऊ शकतो। 2 महिन्यापूर्वी अखिल भारतीय टेनिस असोसिएशन म्हणजेच AITF ने 14 वर्षाखालच्या मुलींची स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेत जागतिक खेळाडूही सहभागी झाले होते। या स्पर्धेत ऐश्वर्याने 4 मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती, पण तिला फायनल खेळता आली नाही। या कामगिरीच्या जोरावर ऐश्वर्याची विम्बल्डनमध्ये निवड झाली आहे। मिरज येथील मच्छी मार्केट आणि मटन मार्केटच्या जागेच्या वादातून 2 गटात जोरदार हाणामारी झाली। भूमिपूजन समारंभ संपताच त्या ठिकाणी मोठा वाद सुरू झाला आणि हाणामारीला सुरुवात झाली। काठी, दगड, विटा ज्या वस्तू हाती सापडतील त्या वस्तूने मारत जोरदार 2 गटात हाणामारी झाली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हाणामारी थांबवली आहे। एका तरुणाला पोलिसांनी देखील ताब्यात घेतलंय। मिरजेतील मच्छी मार्केट आणि मटण मार्केटचा नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला। मिरजेतील मच्छी आणि मटण मार्केट या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 67 लाखाच्या निधीतून नव्याने मच्छी मार्केट आणि मटण मार्केट उभारण्यात येणार असल्याची माहिती सुरेश खाडे यांनी दिली। भूमिपूजनाचा समारंभ संपल्यानंतर ठेकेदाराने इमारत पाडण्यास सुरुवात केली असता मटण मार्केटमधील एका गटाने बांधकाम पाडत असलेल्या मजुरांना काम रोखण्यास सांगितलं, मजुरांना मारहाण करण्यास सुरुवात केली। बघता बघता हा वाद मच्छी मार्केट आणि मटण मार्केट या 2 गटात वाढत गेला। काठी, दगड, विटा ज्या वस्तू हाती सापडतील त्या वस्तूने जोरदार हाणामारी करण्यात आली। 2 गटात तुफान हाणामारी होत असताना ही बाब मिरज शहर पोलिसांना कळाली। मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे पथकासह दाखल झाले। त्यांच्यासमोर सुरू असलेला वाद त्यांनी थांबवला। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून मच्छी मटण मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज्यात सध्या पार पडत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका या OBC आरक्षणाशिवाय घेऊ नये असा ठराव भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला। त्याचबरोबर सध्या राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांची रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आहे असं मत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केले। तर विलासराव जगताप हे सध्या प्रवचन चांगले देतात, त्यामुळे तर त्यांना आता हबप म्हटलं पाहिजे अशी मिश्किल टिप्पणी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी केली। त्याचबरोबर आगामी निवडणूक या संपूर्ण ताकदीने लढवण्यासाठी रणनीती आखावी, तसेच प्रत्येक तालुक्यात भाजपचे मेळावे घेण्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले। भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झाली। या बैठकीला भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगलीमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने याबाबत अंदाज व्यक्त केला आहे। या पार्श्वभूमीवर दरड कोसळण्याच्या शक्यतेने सांगलीतील 4 गावांमधील 309 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सर्व जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महानगरपालिका, अग्निशामक दल सज्ज केले आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देत पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत। सांगली जिल्ह्याच्या चांदोली परिसरात अतिवृष्टी सुरू आहे। मागील 24 तासात 120 मिलीमीटर पाऊस झाला आहे। शिराळा तालुक्यातील अनेक वाड्यांना मागील वर्षीपासून भूस्खलनामुळे धोका निर्माण झाला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मंदूरच्या मिरखेवाडी आणि आरळाच्या कोकणेवाडी आणि बास्टे वस्ती येथील 300 लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। शासनामार्फत 1 मंगल कार्यालयात स्थलांतरित ग्रामस्थांना निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे। ह्या वाड्या डोंगरावर असून नेहमी या ठिकाणी जोरदार पाऊस होत असतो, त्यामुळे यांना कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे। गेल्या काही महिन्यापूर्वी या गावांमधील ग्रामस्थांनी भूस्खलन होऊन मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त केली होती। याबाबत प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते, मात्र प्रशासनाने त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले।
त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी स्वतःहून स्थलांतर करून घेतले आहे. कोल्हापुरात रविवारी सर्वत्र आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या दिंडी दरम्यान झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी आपला हात साफ केला. साने गुरुजी वसाहत येथील दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय. या प्रकरणी दोन्ही महिलांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. कोल्हापूर शहरातून प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाडकडे रविवारी दिंडीचे बयान झाले. दिंडीत साने गुरुजी वसाहत येथील महिलाही सहभागी झाल्या होत्या. दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रेमलता नारायण हरवणकर आणि अश्विनी सामंत यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. यामध्ये हळवणकर यांच्या गळ्यातील सुमारे 90,000 किमतीची सोन साखळी आणि अश्विनी सामंत यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लांबवले. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील नवे सरकार ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असल्यामुळे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांच्या कार्यकाळात फेरबदल करण्याच्या तयारीत नवे सरकार असल्याने राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 76 जिल्हा परिषद आणि 152 पंचायत समिती मतदारसंघ निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकार आग्रही आहे. ओबीसी आरक्षणावर कोणताच निर्णय न झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक असणाऱ्यांची घालमेल होत आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले. दगडखानी स्टोन क्रशर आणि वीटभट्ट्यांच्या प्रश्नासंदर्भात माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. व्यावसायिकांच्या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावं, तसेच या सर्व व्यावसायिकांना न्याय द्यावा. मागील अनेक महिन्यांपासून हे सर्व व्यवसाय बंद असून याचा विकास कामावर परिणाम होत आहे. प्रलंबित मागण्यांचा विचार व्हावा अशी मागणी यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ताराबाई पार्क येथील डॉक्टर तरुणीने इंजेक्शनचे ज्यादा डोस घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. 30 वर्षीय अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे असे या डॉक्टर तरुणीचे नाव असून या आत्महत्येची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे. इंजेक्शनचे ज्यादा डोस घेऊन आत्महत्या केलेल्या डॉक्टर अपूर्वा हेंद्रे या कसबाबावडा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. गेले काही दिवस त्या तणावाखाली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान डॉक्टर हेंद्रे या शनिवारी पार्टीसाठी एका खाजगी हॉटेलमध्ये गेल्या होत्या. मध्यरात्री त्या घरी परतल्या आणि पुन्हा रात्रीच्या वेळी घरी कोणालाही न सांगता बाहेर पडल्या. यानंतर कुटुंबियांनी शाहूपुरी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. रविवारी पहाटे ताराबाई पार्क परिसरातील एका मॉलजवळ त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ CPR मध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात दाखल झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा सत्ता स्थापनेत काहीही संबंध नाही, त्यामुळे मनसेला मंत्रीपद देण्याचा प्रश्नच येत नाही. तसा विचार जर होत असेल तर नक्कीच याचा विरोध करणार असं सांगितलं. मनसेचा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा काही संबंधच येत नाही आहे. म्हणजे मनसे हा जो पक्ष आहे हा पक्ष वेगळा पक्ष आहे. तो ना शिवसेने सोबत आहे, म्हणजे एकनाथ शिंदेसोबत आहे, ना तो आमच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपला विरोध आहे, कारण त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा काही संबंधच येत नाही आहे. कारण ते काही निवडणुकीत आमच्या सोबत नव्हते आणि त्यामुळं त्यांना मंत्रिपद देण्याचा प्रश्नच येत नाही आहे. जर तसा विचार होत असेल तर नक्की आपण त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. करवीर तालुक्यातील शिंदेवाडी गावातील शेतकऱ्यांनी तयार केलेली अनोखी गुळ कँडी. गुळापासून एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने बनवली चविष्ट गुळ कँडी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या गुळ कँडीची घेतली दखल. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिंदेवाडी गावातील आगळा वेगळा व्यवसाय, हजारो लोकांच्या पसंतीस उतरलेली गुळ कँडी. छोट्यापासून अगदी वयोवृद्धापर्यंत लोकांच्या पसंतीस उतरलेली ही उत्कृष्ट गुळ कँडी. ही गुळकँडी आपले आरोग्यमय जीवन तर बनवतेच, पण लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या जिभेला गोडी लावणारी गुळकँडी. अधिक माहितीसाठी संपर्क 90 49 95 87 88. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.